कसे वाटले सिनेमॅटिक सीन समोर दिसते आपल्याला या साईडला जायचं आहे. किती पाऊस लागेल रस्त्यात काय सांगू शकत नाही. आता पण रस्त्यात पाऊस लागला होता, कॅमेरा काढायला लागला. हा आहे पनवेल बायपास. आता इथून कळंबोलीला जायचं, कळंबोलीवरून आपण पुढे तळोजा तळोजाला नाही जायचं, नावडावरून आपण राईट मारायचा आणि शॉर्टकट डायरेक्ट कल्याणला जायचं आहे. कल्याणवरून आपण जाणार आहोत माशेज घाटामध्ये. हा आहे एअरपोर्ट एरिया. पहिले इथे चिंचपडा गाव होतं, गावाचे काही अवशेष राहिलेत. हा काही काळांतराने पूर्ण एरिया जाणार आहे. 90% तर भराव झालेला आहे आणि ज्या वेळेला पूर्ण भराव होईल एअरपोर्ट चालू होईल, कार्गो टर्मिनल ॲक्च्युली आहे, जेव्हा पूर्ण भराव होईल ना त्यावेळेला पावसाळ्यामध्ये पनवेल जशी आज रत्नागिरी सातारा सांगली परिस्थिती झाली ना त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती होणार आहे. कारण पनवेलमधून पण एक नदी वाहते आणि त्या नदीचं पात्र छोटं होत चाललं आहे आणि या एअरपोर्टमुळे तर ते अजून लहान होईल. पावसाळ्यामध्ये पाणी जाणार कुठून. आला नावडा फाटा. आता या इथून आपण मारचा राईट, सरळ पण रोड जातो पण तो लॉंग कट पडेल, हा कसा शॉर्टकट पडेल. डायरेक्ट शिळ फाट्याच्या तिकडे निघत जाईल हा रोड.
चलो बाय बाय हाईवे रोड कंट्री साइड रोड नहीं आता बाबू डेंजर जोन। चलो अभी जन्नत के नज़ारे देखते हुए जाएंगे। इथे नावड़ा संपला तलोजा एम आई डी सी एरिया संपला आता या इथून चालू होतो कंट्री साइड रोड आणि हा रोड पुढे जातो कल्याण नाशिक बदलापूर अंबरनाथ। आपल्याला इथून कल्याणला जायचं कल्याण मठ इथून ॲप्रॉक्स 20 किलोमीटर असेल जास्त नाही आहे। पण हा रस्ता आहे ना एकदम नेचरमधून जाणार आहे का आजूबाजूला सर्व हिरवळ शेती वगैरे बघायला भेटणार आहे। जर तुम्ही या व्हिडिओमध्ये इथपर्यंत जर टिकलेत तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्ह्यूचा आनंद घ्या। या रोडची बरीच डेव्हलपमेंट झाले आहे। अगोदर हा रोड एवढा म्हणजे चांगला नव्हताच खड्डे खुड्डे होते फक्त शॉर्टकट रोड होता म्हणून या रोडचा जास्त उपयोग व्हायचा पण आता फुल पाटा रोड झाला आहे आणि मेन म्हणजे बराच फरक पडतो। वेळ पण वाचतो तुमचा कल्याणला जायचं असेल इथून कल्याण नाशिक बदलापूर तर हा पनवेलवरून डायरेक्ट शॉर्टकट रोड आहे। आणि मेन म्हणजे या रोडला टोल नाही आहे रोड चांगला आहे। या इथून लेफ्ट मारला बदलापूर कल्याण अंबरनाथ जातो। हा निघालो बाबा एकदाचं बाहेर कल्याणमधून कल्याणमधले रिक्षावाले ना हेडेक आहेत हेडेक कल्याणचेच नाही रिक्षावाले कुठचेही असू दे ते एरियातले दादाच असतात। आता खऱ्या अर्थाने आपल्या ब्लॉगला सुरुवात झाली कल्याण बिल्याण सगळं मागे सोडलं आता फक्त जन्नतचा नजारा करायचा बस। फक्त पोलिसही अडवलं नाही पाहिजे तेवढी एक मेहरबानी झाली पाहिजे पोलिसांची म्हणून मी सुट्टीच्या दिवशी नाही आलो और दिवस घेतला याच्याचसाठी कारण सुट्टीच्या दिवशी कुठेही जा। लास्ट माझा ब्लॉग बघितला असेल तुम्ही खंडाळ्याचा ॲक्च्युली मी चाललो होतो लॉयन पॉईंट बघायला कारण भुशीडॅमच्या तिथंच पोलिसही अडवलं म्हणून तो प्रकार पुन्हा नको व्हायला म्हणून मी आज वर्किंग डेमध्ये निघालो आहे। सकाळी 7 वाजता जर्नी स्टार्ट केली आता कल्याण क्रॉस केलं जवळजवळ आता वाजले असतील 9:15 झाले असतील कारण कल्याणमधून बाहेर पडायला जवळजवळ 1/2 पाऊण तास जातोच ट्रॅफिक इथले रस्ते आता मोकळं आहे आता मजा येईल प्रवास करायला पण आणि तसं पण आपण मान्सून राईडची मजा घेण्यासाठीच तर निघालो आहे आणि माझ्याबरोबर तुम्ही पण त्याच्यासाठी आहेत। हा रोड आहे ना हा शॉर्टकट बदलापूरला जाण्यासाठी रोड आहे इथून बदलापूर नाही बोल 10 ते 12 किलोमीटरच आहे फक्त नदीला पाणी किती आहे या पाण्याच्या फ्लोवरून समजते 2 दिवसापूर्वी काय परिस्थिती झाली असेल इकडे कल्याणचा शिवफाटा तर टोटली पाण्याखाली होता रत्नागिरी सांगली सातारा याचं तर काय विचारायची गरजच नाही आहे तो रस्ता अजूनही बंद आहे। सही दिसते ना हिरवळ एकदम शेती वगैरे या इथून पुढे गेलं लेफ्ट मारला तर टिटवाळा टिटोळ्याच्या पुढे गेलं का आमची सासूरवाडी खडवली। हा या असतं जन्नतसाठी मी एवढा प्रवास करून इकडे आलो आहे शिवनेरी किल्ला या इकडून लेफ्ट मारला टिटवाळा शहापूर नाशिक या साईडला आहे आपल्याला जायचं आहे सरळ या इथे वाटतं बॅरिकेड होते पोलिसांचे जन्नत। अरे अभी तो ये शुरुआत है पिक्चर बाकी है मेरे दोस्त तुम्ही जर माझे स्टार्टिंगपासूनचे ब्लॉग बघितले असतील तर सुरुवातीला मी
महाशिवच्या घाटात गेलो होतो, त्यावेळेला नवीनच होतो यूट्यूबवर, माझा चॅनल पण नवीन होतं, एवढी एडिटिंगची वगैरे काय माहिती नव्हती. 2 वर्षापूर्वी गेलो होतो, त्याच्यानंतर मी आता गेलो आहे, आता चाललो आहे. मी त्यावेळेला जो एडिटिंगसाठी सॉफ्टवेअर वापरत होतो तो फिल्मोराचा 6 वर्जन वापरत होतो. त्या 6 वर्जनपासून मी आता शिफ्ट होत आलो दविंची रिझॉल्व. दविंची रिझॉल्व हा सॉफ्टवेअर असा आहे, हा इंडस्ट्री स्टँडर्ड आहे. तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये जे कलर ग्रेडिंग वगैरे दिसते ना, ही सर्व त्याचीच कृपा आहे. दिसते ना जन्नत, काय कलर दिसतात, हिरवेगार एकदम. ती गाई संकटात नाही. आता बॅक टू बॅक असे नजारे आपल्याला भरपूर बघायला भेटणार. फक्त एक आहे, या व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्ही टिकून राहा, कारण आत्ता आपल्या ब्लॉगला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. कारण ग्रीनरी नेचर काय असते हे आता तुम्हाला समजत असेल. इथून पुढचे व्ह्यू बघा, जस्ट व्ह्यू बघा आणि त्याच्याबरोबर म्युझिक एन्जॉय करा. जन्नत आहे ना एकदम. लास्ट राईड माझी झाली होती ना 2 वर्षापूर्वी, त्याच्यानंतर लॉकडाऊन टोटली झालं, मला राईड करायला भेटतीच नाही या साईडला. पण लास्ट टाईम आज मी राईड केली ती इलफिल बुल या रायडिंग ग्रुप बरोबर राईड केली होती. ग्रुप राईडचे जसे फायदे आहेत तसे तोटे पण भरपूर आहेत. ग्रुप राईडमध्ये जर तुम्ही जात असाल तर तुमचं असं आहे, तुम्हाला पाहिजे तिथं थांबता येत नाही. ग्रुप जिथे जाईल तिथंच ग्रुपचा जो मेन लीड करणारा असतो तो जिथं थांबेल तिकडंच थांबावं लागतं. फक्त एक आहे, सिक्युरिटी रिझन बोलाल तर ग्रुप राईड बेस्ट आहे. आणि सोलो राईडचा फायदा एक आहे, तुम्हाला जिथं वाटेल तिथे तुम्ही थांबू शकता, जिथं पाहिजे तिथे थांबा, काही करा, रोकटोक करणारा कोणी नसतं. फक्त एक आहे, सिक्युरिटीचा जरा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे जर सोलो राईड करायचे असेल तर प्रॉपर पूर्ण एरियाची माहिती असली पाहिजे बस, बाकी काय नाही. पण मजा करायची असेल तर सोलो राईड ही बेस्ट आहे ग्रुप राईडपेक्षा. वाव यार जन्नत, नेचर 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 जेवढी सुंदर दिसते ना त्याच्यापेक्षा भयानक पण तेवढीच आहे. याचा प्रत्यय आता सध्या तुम्ही न्यूज TV बघत असालच त्याच्यावर येतो. नदी किनारा, वा काय नदी किनारा आहे, मस्त एकदम वाटते. पण जेव्हा पूर येतो ना तेव्हा नदी किनारा काय असतं ते फक्त आता रत्नागिरी आणि रत्नागिरी सातारा या शहरातल्या लोकांना विचारायचं, नदी काय आहे. नदी किनारा पण मस्त वाटतो, डोंगर पायथा पण मस्त वाटतो. पण जेव्हा लँडस्लायडिंग होते तेव्हा तिथल्या लोकांना विचारत असते सुंदरता किती भयानक असते ती.
एकदा तर 7 वाजता घरातून निघालो. जिंदगी के असली मजे कौन ले रहे हैं? हम ले रहे हैं. वाह, पैसा वसूल, कोई ना कोई वसूल झाली राइड मध्ये. कसं वाटते? गोंधळ झाला, दगडाच्या खाली राहिलोय. पण लोकेशन एक नंबर. हे मोबाईल मध्ये बघून फायदा नाही, त्याच्यासाठी स्वतः प्रत्यक्ष इकडे या. इथून रिटर्न जर्नी, पण जाताना आजूबाजूचे सगळे वॉटरफॉल एक्सप्लोअर करत होतो. इथला मागे दिसत असतील आज फुल डे आपण हेच करायचं.
कशी वाटली जन्नतची सफर? अजून बाकी आहे, आत्ताशे इंटरवल झालेला आहे, अभी तो पिक्चर बाकी है। सामने देखो नजारे जन्नत के। हा दुसरा पॉइंट आहे, बऱ्याच ब्लॉगमध्ये तुम्ही ही कमान बघितली असेल। चला हे पण बघू। आपल्या आजच्या राईडची पूर्ण कहाणी। हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा। फक्त इकडे येताना मनामध्ये एवढी भीती होती
घाट एरिया आहे, घाट एरियामध्ये प्रॉब्लेम असा आहे कधी लँडस्लाईड होईल भरोसा नाही आहे. त्याच्यामुळे भीती तर वाटतच होती, पण इकडे येण्याचं माझी म्हणजे पहिल्यापासूनच भीती होती. कारण 2 वर्षापूर्वी इकडे आलो होतो, त्यावेळेला मला एडिटिंगबद्दल एवढं काय माहिती नव्हती. त्यावेळेला जे शूट केलं जसं आलं तसं मी टाकलं, त्याच्यामध्ये मला म्हणजे एवढं नॉलेज नव्हतं, पूर्णपणे मी नवीन होतं. व हा ब्लॉग आणि माझा अगोदरचं राईटचा ब्लॉग हे जर तुम्ही नीट बघितलं त्याच्यामध्ये काय फरक आहे तर तुमचं तुम्हाला कळलं. या ब्लॉगमध्ये दुसरा एक प्रॉब्लेम असं आहे की मी एका पॉईंटला गेलो होतो, त्या पॉईंटजवळ एक माणूस होता होता, त्याला दोन दुसरा एक दोघंजण होते, त्यातला एक जण डायरेक्ट पार करून दुसऱ्या साईडला गेलो होतो. तुम्ही या, फिरा, बिंदास मजा करा, फक्त एवढी पण हिम्मत करू नका की तुमच्यानंतरची जेव्हा घेतात, कारण हवा तिथे फुल चालत होती आणि तेवढी हवा असून सुद्धा तो माणूस त्या डायरेक्टच्या पुढे गेला. जर त्याला काय झालं असतं, जाणारा माणूस जातो पटलं पण त्याच्यामागे तो किती जणांना दुःखी करून जातो हे त्याला कळत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर घाटावर येत असाल फिरायला, खास करून मान्सूनमध्ये, तर हिम्मत तेवढीच करा जी तुमच्या जीवावर भेटणार नाही. मजा करा, पण ती एक सेफ्टी झोनमध्ये राहून मजा करा. हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मी तुमच्या आकाराचा येतो. आता आपण परत नवीन ब्लॉग, नवीन दिवस, नवीन राईड घेऊन मी तुमच्यासमोर येईल. तोपर्यंत खुश राहा, आबाद राहा आणि माझे असेच ब्लॉग बघत राहा. बाय 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 बाय.